असं आहे की जालन्यातली घटना ही खरोखर दुर्दैवी पण आहे आणि गंभीर पण आहे, पण त्या ठिकाणी जे उपोषणकर्ते होते त्यांच्याशी स्वतः मुख्यमंत्री बोलले होते, विविध प्रकारे त्यांच्याशी आमचा संवाद सुरू होता आणि त्यांनी उपोषण परत घ्यावं कारण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीरतेने काम करते आहे, पण हा न्यायालयाशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी संबंधित विषय आहे, त्यामुळे हा काही एका दिवसात सुटणार नाही, तो सोडवण्याकरता वेगवेगळे प्रयत्न हे चाललेले आहेत आणि ते सिरियस प्रयत्न चालले आहेत, अशा प्रकारे आम्ही त्यांना कन्वे देखील करत होतो, मात्र त्या ठिकाणी ते काही उपोषण सोडायला तयार नव्हते, त्यांची तब्येत खराब होत होती, त्यामुळे ही राज्याची जबाबदारी आहे की अशा प्रकारे जर उपोषण होत असेल आणि तब्येत खराब होत असेल तर त्यांना नेऊन ऍडमिट केलं पाहिजे, त्याप्रकारे काल देखील प्रयत्न केला, काल तिथे जमलेल्या लोकांनी सांगितलं की नाही आज नाही उद्या तुम्ही या, उद्या त्यांना आपण ऍडमिट करू, पुन्हा प्रशासनाने ती भूमिका घेतली, प्रशासन पुन्हा आज त्या ठिकाणी गेलं आणि त्यांना विनंती केली, दुर्दैवाने आज त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांना घेरून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली, जवळपास अधिकाऱ्यांसहित 12 पोलीस हे त्या दगडफेकीमध्ये जखमी झाले आणि त्यानंतर त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आलाय, आपण जर बघितलं असेल तर लाठीचार्जमध्येही कोणी गंभीर जखमी होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, पण त्यावेळेस जर तो लाठीचार्ज किंवा लाठीचार्ज तर कमी झाला, काही अश्रुधुराचे नळकांड्या त्या ठिकाणी फोडण्यात आल्या, त्या जर नसत्या फोडल्या तर तिथे जे काही पोलिसांचं पथक गेलं होतं ते जो काही बेछूट अशा प्रकारची गोटमार होत होती त्याच्यामध्ये त्या पथकाला, म्हणजे आता तर ते जखमीच झाले आहेत पण कदाचित पोलिसांना अतिशय वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागलं असतं, आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात राज्य सरकार पूर्ण सेन्सिटिव्ह आहे, आम्ही यापूर्वीही खरं म्हणजे मराठा आंदोलनकांची सातत्याने चर्चा केली आहे, मी मुख्यमंत्री असताना तर आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये ते आरक्षण का टिकलं नाही हे आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे, काय मागच्या सरकारमध्ये झालं मी त्याच्यावर बोलणार नाही, पण आताही माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः समिती तयार केलेली आहे, ती त्या ठिकाणी प्रयत्न करते, वेगवेगळ्या ज्या मागण्या आल्या त्या मागण्यांवर त्या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे, आणि म्हणून मला असं वाटतं, मला सगळ्यांना अपील करायची आहे की मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीर असल्यामुळे कोणीही कायदा आपल्या हाती घेऊ नये, आणि विशेषतः अशा प्रकारे जर लोक त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला उपोषणाला बसवून आणि सगळ्यांनी त्याला घेरून ठेवायचं आणि त्याला मरण्यावर सोडून द्यायचं, सरकार बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, सरकारला त्यांना वाचवावंच लागेल, अशा प्रकारे कोणाला सरकारनं मरू देता येणार नाही, त्यामुळे ही भूमिका पोलिसांनी ती घेतलेली आहे, तथापि या संपूर्ण ही जी काही इन्सिडंट झालेला आहे याची चौकशी देखील केली जाईल, कोणाचीही चूक असेल तर निश्चितपणे त्याच्यावरही कारवाई केली जाईल, माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी शांतता पाळली पाहिजे, राज्यामध्ये कुठेही याचा एक प्रकारे वेगवेगळे इन्सिडंट होणं हे देखील योग्य नाही आहे, आणि त्याचसोबत माझी राजकीय पक्षांनाही विनंती आहे आणि राजकीय नेत्यांना विनंती आहे की मी शब्द वापरतोय त्याकरता माफ करा, पण बहती गंगा में हात धुणं हे बंद करा, हे करणं योग्य नाही, हे राज्याचं हिताचं नाही आहे, कालपर्यंत जे लोक मराठा आरक्षण मिळू शकत नाही, मराठ्यांना आरक्षणाची आवश्यकता नाही असे म्हणणारे ज्येष्ठ नेते आज अचानक त्या ठिकाणी लगेच फोनो देत आहेत आणि मग म्हणतायत सरकारने जाणीवपूर्वक केलं का, एका समाजाबद्दल आकस आहे का, माझा त्यांना सवाल आहे की त्यांनी त्या समाजाबद्दल काय केलं किंवा त्या समाजाच्या आरक्षणाबद्दल काय केलं हे एकदा दाखवावं, आम्ही ते लोक आहोत की ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं ते आम्ही हायकोर्टात टिकवून दाखवलं, सुप्रीम कोर्टात तुमच्या काळात ते गेलं, परंतु हरकत नाही, मला असं वाटतं की हे जे लोक राजकारण करतायत यांनी राजकारण तात्काळ बंद केलं पाहिजे, हे अशोभनीय आहे, अशा प्रकारचं राजकारण अशोभनीय आहे, शांतता ठेवली पाहिजे आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे पूर्णपणे मराठा आरक्षण परत मिळवण्याच्या संदर्भात कारवाई करतायत, त्याकरता सरकार कटिबद्ध आहे. सर, दुसरीकडे पाहायला गेलं तर सध्या या अनुषंगाने विविध मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत, त्यांना काय आव्हान झालेली आहे, त्यांच्यासाठी काय आव्हान करा? माझं त्यांना एवढंच आव्हान आहे की
सरकार जर गंभीरतेने काम करते आहे तर त्यांनी रस्त्यावर येण्याची आवश्यकता नाही, जाळपोळ करण्याची आवश्यकता नाही। त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की हा कॉम्प्लेक्स प्रश्न आहे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्याची एक पूर्ण पद्धती आहे जी पद्धती सरकारने सुरू केली आहे, कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या पद्धतीचा अवलंब जर केला नाही तर समाजाला फसवल्यासारखं होतं, समाजाला फसवायचं कारण नाही आहे, त्यामुळे त्यानुसार कारवाई चालली आहे, त्यांनी हे करू नये। पण मला यासोबत मी पुन्हा एकदा सांगतो, माझा कोणावरही आरोप नाही, पण काही राजकीय पक्ष याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते हे देखील मराठा समन्वयकाच्या नावाने या ठिकाणी हिंसा पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनाही हात जोडून विनंती आहे, असं बिलकुल करू नका, अशा प्रकारे करणं योग्य नाही आहे। हा काही राजकीय प्रश्न नाही, हा समाजाचा प्रश्न आहे। समाजाच्या प्रश्नावर जर तुम्ही एकत्रित येऊ शकत नसाल तर मला असं वाटतं की मग समाजाबद्दल तुमच्या मनामध्ये कुठलंही प्रेम नाही, तुम्हाला केवळ राजकारण याच्यावर करायचं आहे। आम्ही निश्चित यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो। सर, तुम्ही गृहमंत्री आहात, शरद पवार असं म्हणतात की सध्या या प्रकरणामुळे गृह खाते जे आहे ते अपयशी ठरले। असं आहे की आता पवार साहेब मुख्यमंत्री असताना गुवारी हत्याकांड झालं आणि त्या ठिकाणी 113 गुवारी समाजाचे लोक हे मृत्युमुखी पडले। पवारसाहेब पाहायला देखील गेले नाहीत आणि त्यांनी राजीनामा देखील दिला नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये पवारसाहेबांच्या जवळच्या लोकांनी त्यांना सोडून आमच्यासोबत सरकार तयार केल्यामुळे पवारसाहेब फार नाराज आहेत, चिडलेले आहेत, व्यथित आहेत, त्यामुळे ते असे आरोप करत आहेत। ते मोठे नेते आहेत, मी त्यांना उत्तर देणार नाही।